बदलापूर शहरात ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रुपेश थोरात यांच्या पुढाकाराने व राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यकर्ता मेळावा बदलापूर शहरातील संजीवनी हॉल येथे संपन्न झाला। मेळाव्याची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी प्रमुख आलेल्या मान्यवरांनी व तसेच अध्यक्ष व मार्गदर्शक महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। अध्यक्ष महादेव जानकर यांनी रुपेश थोरात यांच्या कामाची प्रशंसा करत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्ष संपूर्ण ताकदीने लढणार असून यंदा आम्ही उमेदवारही निवडून आणू असे वक्तव्य महादेव जानकर यांनी केले। आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण शिबिराचा मेळावा घेतला। त्यामुळं महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे काशीनाथ शेवते, महासचिव आमचे ज्ञानेश्वर सलगर यांनी कालच ते बीडला होते। मराठवाड्यातल्या सर्व जिल्हा अध्यक्षांचा प्रांतांचा मेळावा घेतला आणि आज इथे घेतलेला आहे। आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या वतीने एक जिल्ह्याचा ठाणे जिल्ह्याचा प्रोग्राम म्हणून बदलापूरमध्ये आज कार्यकर्त्याचं प्रशिक्षण सभावाला मेळावा घेतलेला आहे। यातून पक्षाचं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, वन बूट 10 युथच्या दृष्टीनं असेल, वार्ड अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षाच्या कार्यकारिणी बनवण्यासाठी हे आजचे प्रोग्राम आम्ही प्रत्येक भारतात घेत चाललो। हे पक्ष जे आज आहेत ते मोठे नव्हते, छोटेच होते, छोट्यातूनच मोठे झाले ना। 84 आपण अंदाज केला तर भाजपाचे 2 मेंबर ऑफ पार्लमेंट होते। आज जरी ते जगात मोठे असतील तरी छोट्याचं मोठं व्हायचं सेंटर असतं, म्हणूनच असे मेळावे आणि जनजागृती होती। एक काळ असा काँग्रेसचा होता की काँग्रेसने दगड टाकला तरी यायचा, पण काँग्रेसला आज माणूस बघायला मिळत नाही। त्यामुळं छोटे आज जरी आम्ही छोटं असू तर भविष्यात आम्ही मोठे असणार आहे। त्यामुळं त्या दृष्टीनं कार्यकर्त्याची टीम कशी वाढेल, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी, युवक आघाडी, आणि त्या माध्यमातूनही रासपाचं काम आमचं चाललेलं आहे। आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की राष्ट्रीय समाज पार्टी 2003 स्थापन केल्यापासून आज महाराष्ट्रात आम्ही 4 आमदार आले, विजयी झाले, 98 जिल्हा परिषद आल्या, 6 नगराध्यक्ष आले, 3 मार्केट कमिटी आमच्या हातात आल्या। आणि हे करत असतानाच गुजरातला 28 नगरसेवक आहेत आमचे, परत तमिळनाडू आसामला 1 जिल्हा परिषद असे आहे, कर्नाटकात 1 कॉर्पोरेटर निवडून आला आहे। आम्हाला 4 राज्यात मान्यता मिळण्याच्या लेवलला पक्ष चाललेला आहे। अजून 2 मिळाले तर आम्ही राष्ट्रीय पार्टी होतो। त्यामुळं आज आम्ही ठाणे जिल्ह्यात जरी कमी असलो तर आज आम्ही त्याच्यामुळे चंचू प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो आहे। मागच्या नगरपालिकेत देखील आम्ही, मला वाटतं रुपेश थोरात 6 सीट्स आम्ही उभा केली त्या, पण आम्हाला यश आलं नाही, पण आम्हाला वोट ऑफ पर्सेंटेज मिळाल्यामुळे आमच्या पक्षाला हायलेज मिळाली आणि त्यामुळं आज राज्यामध्ये आम्हाला ऑफिस मिळालं गव्हर्नमेंटचं, भाजपला, काँग्रेसला, शिवसेनेला तसं आम्हाला मिळालं। त्यामुळे मान्यता प्राप्तच्या दृष्टीनं जरी आम्ही विजयी झालो नसून बदलापूरमध्ये, तर आम्ही त्या मान्यतेच्या दृष्टीनं आम्ही खुश आहे। आगामी निवडणुकीच्या काळात किती उमेदवार निवडून येऊ शकतात? आता निवडून किती येते ते तुमच्या हातात आहे। तुमच्यातला जर एखादा उमेदवार दिला तर फार चांगलं होईल। निवडून यायचं सांगत नाही मी, पण वोट ऑफ पर्सेंटेज चांगलं वाढेल। आणि माझ्या माहितीप्रमाणे रुपेश थोरातचं इथं काम चांगलं चाललेलं आहे। खातं आम्ही उघडू बदलापूर नगर परिषदेमध्ये, डेफिनेटली ह्या बाईनं खातं उघडण्याचा आम्ही प्रयत्न करू। आम्ही जागा सर्वच लढवणार आहे, पण 1-2 तरी आमची जागा लागेल अशी मला भरोसा वाटतो। एक लक्षात ठेवायचं, जिसके पास दम होता है उसके साथ हम होता है। भाजप असू द्या, काँग्रेस असू द्या, मोठ्या पक्षाबद्दल असंच करत असतं। आम्हाला आमची ताकद वाढवली पाहिजे। आपल्या चौकात, बदलापूरच्या चौकात महादेव जानकर तेरी अवकात काय आहे? मी प्रश्न विचारला तर भाजपाची अवकात मोठी आहे, माझी अवकात वाढली पाहिजे। आय एम नॉट डिपेंड अपाउट BJP, आय एम नॉट डिपेंड अपाउट एनी अदर पार्टी। आम्हाला आमची ताकद वाढवली पाहिजे। आज मी ह्यासाठी ना खुश आहे की मी माझ्या पक्षाचा आमदार म्हणून बोलतो आहे। मी कपशिव निवडून आलेलो आहे, माझा एक दुसरा आमदार आहे तो कपशिव निवडून आलेला आहे। मी कमळावर इतिजा जरी असलो कमळाबाईबरोबर, तर त्यांच्या चिन्हावर नाही, माझं चिन्ह आहे। त्यामुळे माझी झोपडी असली तर पण माझी झोपडी साबूत ठेवलेली आहे, तीच मी धन्यवाद मानतो। आणि उद्याच्या काळात भाजप असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असेल, गरज वाटली तर आम्हाला बोलवतील, नाही तर आमचं आम्ही अकेला चलो चाललो आहे आमचं, असं काय नाही त्यात नाही। प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर। विसा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त ऑफर 60% धमाका। 100% नोकरीच्या हमीसह विसा स्पेशल कोर्सवर मिळवा 70%पेक्षा अधिक सूट। त्यासोबतच डिजिटल स्किल, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट, नेट बँकिंग, लेटेस्ट टेक्नॉलॉजी ऑफ चॅट GPT याचे 7 दिवसाचे मोफत प्रशिक्षणही। MSCIT, DTP, टॅली, ऍडव्हान्स एक्सेल, प्रोग्रामिंग अशा अनेक कोर्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा बदलापुरातील विशाल पाटकर यांच्या नंबर 1 विसा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला। विसा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट
Your deeds are to success.